रंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रेवा ही गुपचूप रात्री दरवाजा उघडून ही अक्षयच्या गाडीसमोर येते आणि तिने काढलेले बफल मास्टरचे चित्र हे अक्षयच्या गाडीच्या काचासमोर लावते आणि विचार करते की हा अक्षय तरी कसा आहे माझ्याबरोबर प्रेम करतो आणि रमाबरोबर प्रेमाचे नाटक करतो की ती खालच्या पातळीचा आहे हा आणि म्हणते अक्षय नाही तुला जर रमासमोर मी एक्सपोज केलं ना तर मी माझे रेवा हे नाव लावणार नाही असे म्हणत अक्षयचा राग येऊन रेवा आतमध्ये निघून जाते इकडे अक्षय त्याच्या जिममध्ये त्याला राग येऊन हा बॉक्सिंग खेळत असतो तर अक्षयच्या हाताला खूप जखम झालेली असते तरीसुद्धा अक्षय बॉक्सिंगच मारत असतो तेवढ्यात अभ्या तिथे येतो आणि अक्षयचा तो अवतार बघून अभ्या हा अक्षयला थांबवत म्हणतो की अक्षय काय करतो हे तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की मी एक रमाचा चांगला नवरा होऊ शकत नाही तर आभ्या म्हणतो काय झालंय अक्षय कुणी अडवलं तुला तर अक्षय म्हणतो की तो शशिकांत मुकादम त्याला मला चीप हे आहे हा हे सिद्ध करायचं आहे तर अक्षय म्हणतो की शशिकांत मला म्हणाला की माझे रामावरती प्रेम नाही आणि फक्त फिजिकल अट्रॅक्शन आहे तेव्हा मला आता रामावरचे माझे प्रेम सिद्ध करायचे तेव्हा आब्या म्हणतो काय म्हणाला तेव्हा आबेला अक्षयचा राग येऊन आब्या अक्षयला म्हणतो की अक्षय तू एकदम मूर्ख आहेस ते तुला काहीही उचकवतात आणि तू सुद्धा त्यांचेच ऐकतो तेव्हा अभ्या अक्षयची जखम पुसत म्हणतो की अक्षय तुझं प्रेम तुला कुणासमोरही सिद्ध करून दाखवायची गरज नाही तर अक्षय म्हणतो आहे तर अक्षय म्हणतो की त्या रेवाला आणि शशिकांतला मला रामावरचे प्रेम दाखवून द्यायचं त्यामुळे ते रामाला त्रास देण्याचे बंद होतील तर आब्या म्हणतो की अक्षय यामध्ये जर तू स्वतःला त्रास करून घेणार असशील ना तू रामाच्या भावनांचा विचार केलास का तर अक्षय आभ्याचे कार्य काय कायला तयार नसतो आणि तेथून निघून जातो इकडे आई ही आभ्याला तिच्या रूममध्ये बोलावते आणि म्हणते की मला वाटतंय की आता आरती खूप पैकी सावरली तेव्हा तुम्ही मुलाचा विचार करायला काही हरकत नाही कारण त्यामुळे लोकांचे तोंड बंद होतील तेव्हा आभ्या तेथून निघून जाऊ लागतो तर आई आजी अभ्याला थांबवते तेव्हा राग येऊन आभ्या म्हणतो की मला आता त्याच त्याच गोष्टी बोलून कंटाळा आलाय तर आब्या म्हणतो अजूनही आरतीची कंडिशन खूप क्रिटिकल आहे तेव्हा मला या गोष्टी तिच्या कानासमोर नाही बोलायच्या तेव्हा मला आता आरतीला अजिबात त्रास द्यायचा नाही तिच्या जीवापेक्षा मला दुसरं काहीच महत्त्वाचं नाही तर आजी म्हणते अरे अभिषेक मेडिकल सायन्स किती पुढे गेलं आहे आपण काहीतरी उपचार करू ना तर आजी म्हणते अरे तिलासुद्धा वाटत असेल की आपण आई व्हावे म्हणून आणि मुलाशिवाय काहीही अर्थ नाही अभिषेक तेव्हा आभ्या म्हणतो की आई आजी आज तू सुशिक्षित असून बिझनेस वुमन आहेस तरी सुद्धा असे बोलते का तेव्हा आई आजी आज म्हणते की मी तुला सांभाळूनच बिझनेस केलाय तेव्हा आई आजी आज म्हणते की मुलाशिवाय बाईला काहीच अर्थ नाही अभिषेक तेव्हा थँक्यू बोलून अभ्या तिथून निघून जाऊ लागतो पण दरवाजात येता तिथे आरती उभी राहून तिने सर्व ऐकलेले असते तेव्हा आरती तिथून ते निघून जाते तर अभ्या रागाने आई आजीकडे बघत आरती पाठीमागे जातो इकडे रामा ही अक्षयचा डाबा घेऊन येते तेव्हा अक्षय हा शर्ट घालत असतो तर त्याच्या हाताला लागलेले रामा बघते तेव्हा रमा लगेच म्हणते की आपण आत्ताच्या आत्ता, आत्ता डॉक्टरकडे जाऊयात तर अक्षय म्हणतो की डॉक्टरकडे जायची काही गरज नाही आहे तर रमा म्हणते कशी गरज नाही आहे तुम्हाला साधा शर्टसुद्धा घालता येत नाही आणि चाललेत ऑफिसला तर रामा म्हणते तुमच्यासाठी विशेष काही नसेल पण माझ्यासाठी खूप काही आहे तर रामा म्हणते चंद्र तारे आकाशगंगा हे सर्व बोलायला तुमचे तोंड तुरुतुरू चालते पण बायकोसमोर बोलायला नाही चालत तर रामा म्हणते अच्छा माझी चूक आहे आता मी गप्प बसते तेव्हा प्लीज मला कृपा करून सांगताल काय झालं का तेव्हा अक्षय म्हणतो जिममध्ये वर्कआउट करताना माझ्या हाताला लागलं रे तेव्हा अक्षय हा बाहेर जातो तर रामा म्हणते की आता असं बाहेर निघून जायचं तर मी काय करू तर इकडे आई आजी आणि रेवा त्यांच्या आवरून ऑफिसला जाऊ लागतात तर रेवा ही आई आजीला म्हणते की आई आजी इफ यू डोंट माइंड मी तुमच्याबरोबर आज ऑफिसला येऊ का तेव्हा आजी म्हणते काय झालं अक्षय पुन्हा काही बोलला का, का। तेव्हा रेवा म्हणते नाही पण थोडंसं कामाबद्दल डिस्कस करायचं होतं तेव्हा आई आजी म्हणते काय हरकत नाही पण येताना तुला एकटे यावं लागेल तेव्हा रेवा म्हणते काही हरकत नाही मी करेल मॅनेज तेवढ्यात अक्षय तिथे येतो आणि रेवा अक्षयला बघून म्हणते अक्षय तुला आज एकट्याला जाताना बोर नाही होणार का तेव्हा अक्षय म्हणतो चला फायनली आज मी एकटा जाणार तर तेवढ्यात रमा तिथे येते आणि म्हणते की तुम्ही एकटे कसे जाणार पण तुमच्या हाताला तर लागलंय तेव्हा आ आई आजी ही अक्षयच्या हाताला जखम झालेली बघते तेव्हा अक्षय म्हणतो काही नाही जिममध्ये लागलं ग तेव्हा आई आजी म्हणते थांब मी आभ्याला बोलवते तो तुला सोडवेल तर अक्षय म्हणतो आभ्या आणि आरती डॉक्टरांकडे गेली तर आई आजी म्हणते की अक्षय रेवा आज तुझी गाडी चालवी तेव्हा रेवा म्हणते की नाही नाही तर अक्षय म्हणतो नकोच येऊ तर आई आजी म्हणते की अक्षय तुला काय हरकत आहे तर आई आजी म्हणते अरे रमाला जर गाडी चालवता येत असती तर तीसुद्धा तुला सोडून आली असती पण तिला फक्त सायकल चालवता येते तेव्हा सायकलवर तू जाऊ शकत नाही ना असे म्हणत आई आजी हसू लागते तर आई आजी म्हणते की रेवा तुझ्याकडे लायसन आहे ना तर रेवा म्हणते हो तेव्हा आई आजी म्हणते मग तर झालं आणि अक्षयला म्हणते की अक्षय आता रेवा तुला गाडीमधून नेणार ही माझी तुला ऑर्डर आहे तेव्हा अक्षय हा आई कडे बघतच राहतो तेव्हा अक्षय आणि रेवा त्यांच्या गाडीतून जाण्यासाठी गाडी समोर येतात तेव्हा रेवा तिची बॅग ठेवून तो ब्लव मास्टर नावाचा बोर्ड काढण्यासाठी पुढे येऊ लागते तर अक्षय म्हणतो की ड्रायव्हिंग सीट इकडे आहे तेव्हा रेवाही पुन्हा मागे सरकते तर अक्षय गाडीमध्ये बसतो तेवढ्यात अक्षयला तो बोर्ड दिसतो तेव्हा ब्लब मास्टरचे ते चित्र बघून अक्षय म्हणतो की हे काय आहे आणि रेवाला गाडीमध्ये बसण्यासाठी सांगतो तेव्हा कुणी केलं हे असे अक्षय रेवाला विचारतो तर रेवा म्हणते की लहान मुलांनी केलेलं वाटतंय तेव्हा अक्षय म्हणतो नाही आमच्या घरातील मुले एक वेळेस दंगा करतील पण असा नालायकपणा करणार नाही ते ऐकून रेवाला मोठा धक्का बसतो तर अक्षय म्हणतो हे कोणी खोट्या वृत्तीच्या इमॅच्युअर माणसानी केलेलं आहे तर अक्षय म्हणतो की मला हंड्रेड पर्सेंट माहिती आहे हे कोणी केलं तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो गाडीच्या खाली उतर तर ही गाडीच्या खाली उतरते तेव्हा अक्षय म्हणतो काढतो कागद तर रेवा काढ कागद काढून पुन्हा गाडीमध्ये बसते तर अक्षय म्हणतो की मला माहीत आहे हे कोणी केलं तेव्हा फक्त आणखी थोडे दिवस मी हे शोधून काढणार कोणी केलं ते आणि त्याला चांगलाच धडा शिकवणार तेव्हा रेवा म्हणते की अक्षय बिलीव मी मी हे नाही केलं तर अक्षय म्हणतो की रेवा माझ्या वाटेला जाऊ नकोस खूप महागात पडेल तुला तेव्हा रेवा म्हणते की अक्षय मुकादम तू धमकी कुणाला देतोयस आणि म्हणतेस की काय करणार आहेस तू तेव्हा अक्षय म्हणतो वेळ आल्यावरती तुला नक्की समजेल तर रेवा तो कागद घेत म्हणते की अक्षय हे मीच केलंय आणि तो कागद अक्षय समोर धरत म्हणते की अक्षय तू खरंच आहेच ब्लब मास्टर त्यानंतर रेवाही गाडीमधून अक्षयला घेऊन जात असते तर अक्षय हा गप्पच असतो तर रेवा म्हणते अक्षय तू काहीतरी बोल ना तू जर बोलला नाही ना तर मला काहीतरी चुकल्यासारखं का वाटतंय तेव्हा अक्षय म्हणतो की माझा ड्रायव्हर गाडी चालवत असताना मी त्याच्याबरोबर वर ती बोलत नाही त्यानंतर रेवा अक्षयला म्हणते की अक्षय मला माहीत आहे की तुझे माझ्यावरती प्रेम आहे पण हा सगळा आटापिटाना तू मला डिवचण्यासाठी करतोय तर रेवा म्हणते की अक्षय मला माहीत आहे की तुला वाटतंय की मी जळेल आणि तुझ्याकडे येईल पण तसे काहीही होणार नाही ना आणि तू माझ्या मैत्रिणीचा वापर करतोयस तर रेवा म्हणते की अक्षय माझे तुला चॅलेंज आहे की मी एक ना एक दिवस रमाला तुझ्यापासून आणि घरापासून दूर ही करीलच तेव्हा अक्षय म्हणतो रॉंग तू रॉंग राईट लेफ्ट मारू राहिली तो पुढच्या चौकातून आहे तेव्हा रेवा म्हणते ओ सॉरी त्यानंतर रेवा अक्षय ऑफिसमध्ये येतात आणि ऑफिस सुटल्यानंतर आई आजी आज जाऊ लागते तेव्हा रेवा ही आजीकडे येत म्हणते की आई आजी आज तुम्ही चालल्या तर आजी आज म्हणते हो तर आई आजी आज म्हणते की तू आता अक्षयबरोबर आहे तेव्हा आई आजी ही निघून जाते तेवढ्यात पाठीमागून अक्षय येऊन तेथून जाऊ लागतो तेव्हा रेवा अक्षयला थांबवत म्हणते की अक्षय आई आजीने तुझी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावरती सोपवली आणि तसाही तू माझ्यावरती डिपेंडंट आहेस तेव्हा मी तुला गाडीतून सोडते तर अक्षय म्हणतो की रेवा तुझा गैरसमज आहे मी कोणावरच अवलंबून नाही असे म्हणत अक्षय त्याच्या गाडीत येऊन बसतो तेवढ्यात रेवा पाठीमागून पळत पड़त पळत येते आणि अक्षयला म्हणते की अक्षय तू कुठेही चाललास तेव्हा अक्षय म्हणतो गाडी माझी आणि मी कुठेही जाईल तुला काय करायचं का तेव्हा रेवा म्हणते की अक्षय तू असे करू शकत नाही तर रेवा म्हणते की सायकलवरून यायला मी तुझी बायको नाही तर अक्षय म्हणतो थँक्स गॉड तू माझी बायको नाही आणि म्हणतो मग आता तू पायी ये असे म्हणत अक्षय त्याच्या गाडीतून रेवाकडे खुनसी नजरेने बघत निघून जातो तर अक्षय जात असताना त्याला रेवाचे सर्व बोलणे आठवत असते रेवाने म्हटलेले असते की अक्षय मी तुला चॅलेंज देते एक ना एक दिवस रमाला मी तुझ्यापासून आणि घरापासून दूरही करीलच तेव्हा अक्षयच्या डोक्यात सतत तो विचार येत असतो आणि त्याच विचारामध्ये अक्षय हा गाडी चालवत असतो इकडे अक्षय रेवाला सोडून गेल्यामुळे रेवाला खूप राग येतो आणि रागाने तडक रेवाही पुन्हा ऑफिसमध्ये येते आणि विचार करते की अक्षय तू मला सोडून गेला ना आता बघ तुला याची किंमत चुकवावीच लागेल त्यानंतर अक्षय हा घरी येतो तर रमा अक्षयला म्हणते की रेवा कुठे आहे आणि अक्षयकडे बघू लागते तेव्हा अक्षय म्हणतो की असेल कुठेतरी मला काय करायचं आणि माझ्याकडे असे का बघतेस तेव्हा रमा म्हणते कारण तुम्ही रेवाला कोंडून आलात तेव्हा रमाचे ते बोलणे ऐकून अक्षयला मोठा धक्का बसतो तर रेवाला अक्षय कोंडून आला हे शशिकांत आणि आई आजी सर्वांना समजते तेव्हा सर्वजण अक्षयसमोर येतात तर शशिकांत म्हणतो की अक्षय तुझा रागावरती कंट्रोलच नाही आहे तर रमा म्हणते खरंच बाबा म्हणतात ते अगदी बरोबर आहे आणि यांचा खरंच रागावरती कंट्रोल नाही आहे तेव्हा ते ऐकून अक्षयलासुद्धा मोठा धक्का बसतो तर आता अक्षयच्या रागावर कंट्रोल नसल्याचे रामाने अक्षयला सांगितले आहे तेव्हा आता अक्षय त्याच्या रागावरती कंट्रोल आणून रेवाला अजून कसा धडा शिकवतो आणि रमाला कसे आपले बनवतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा